जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभर 18 लाख कर्मचारी संपावर असून शनिवारी संपाचा 5वा दिवस होता. सोलापुरात महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान अनेक नेत्यांनी भाषणे केली, परंतु राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव व शिवसेनेचे शहराध्यक्ष विष्णू कारंपुरे यांचे माईक काढून घेतले. याचे कारण ते जुनी पेन्शनच्या मुद्द्यावर बोलत नव्हते. यामुळे अनेक लोकांचा आक्रोश यावेळी दिसून आला. यामुळे संयोजकांनी त्यांचे माईक काढून घेतले. पेन्शन मिळावं म्हणूनच या ठिकाणी आहे. एक मिनिट पेन्शन सर्वांना मिळावं. यानंतर शिक्षक आमदार आदरणीय जयंत आसगावकर सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील. यानंतर जयंत आसगावकर सर जे बोलतील ते फक्त पेन्शनवर बोलतील. पेन्शन मिळाल्याचे आपण अजिबात सोडायचं नाही. पेन्शन साठी सगळं चालू आहे आणि पेन्शन घेऊ नका. आम्हाला पेन्शन द्या, टेन्शन घेऊ नका. एक तर उन्हात बसलेले आहेत. आजोबा साहेब एकच मिनिट बोलतो. नुसता पाठिंबा देतो नाही तर मला बी जावा जावा म्हणतात. प्रथमतः सर्वांनी आपले लोकप्रतिनिधी सोलापूरचे आमदार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांची मुलगी आमच्या ताई या ठिकाणी समोर बसून भाषण ऐकतात. त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवावं. अरे जनतेमध्ये बसणारा लोकप्रतिनिधी असतो, स्टेजवर जाणारा हा नेहमी मोठेपणा करायचा असतो, पण आमच्या ताईने खाली बसून आपलं भाषण ऐकत आहे. बांधवानो, भगिनीनो, ज्या वेळेला मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी पेन्शन बाबतीतच बोलायला लागलो मी. ज्या वेळेला आपल्याला या मोर्चाच्या माध्यमातून आलेल्या सगळ्यांनी पेन्शनच्या बाबतीत चालू असलेल्या लढ्याला पाठिंबा देतो.